वाशिम जिल्ह्यातील जवळका येथे गणेश उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांनी परवानगी काढून गणपती बसवावा अशा सूचना गणेश मंडळांना दिल्या. विना परवान्या गणपती मंडळाने स्थापन करू नये असे केल्यास कडक कारवाई करणार असल्याचे जवळका पोलीस स्टेशनचे ठाणेदार बाळू जाधव यांनी सांगितले. यावर्षी जवळका पोलीस स्टेशन अंतर्गत 28 गणेश मंडळांना परवाना असल्याचे देखील त्यांनी सांगितले. गणेश उत्सव साजरा करताना कायदा आणि सुव्यवस्था सुरक्षित हाताळून शांततेचा भंग होणार नाही याची काळजी घेऊन हा उत्सव शांततेत पार पाडावा आणि 10 जणांना तळीपार करण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठवले आहे. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या सूचनेनुसार जो कोणी विनापरवाना गणेश मंडळाची स्थापना करेल आणि DJ वाजवण्यावर कडक कारवाई करावी अशा सूचनेवर ही कारवाई करणार आहे. तेव्हा सर्व मंडळांनी या सूचनेची दखल घेऊन हा उत्सव शांततेत आणि धूमधडाक्यात साजरा करावा. तसेच विना परवानगी मिरवणूक आणि DJ वाजवल्यास कारवाई करणार असल्याचे जवळका पोलीस स्टेशनचे ठाणेदार बाळू जाधव यांनी सांगितले. पोलीस स्टेशन जवळका तालुका मालेगाव जिल्हा वाशिम. आज पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 28 गणपती मंडळा गणेश मूर्तींची स्थापना झाली आहे. हे सर्व मंडळ रजिस्टर्ड असून हे परवानगीचे आहेत. माननीय पोलीस अधीक्षक श्री वसंतजी परदेशी साहेब यांच्या सक्त आदेश आहेत की जर कोणी विनापरवाना गणपती मंडळाची स्थापना केली अथवा विनापरवाना मिरवणूक काढली तर त्यांच्यावर कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल. तसेच गणेशोत्सव काळामध्ये जर कोणी कायद्याचं पालन करत नसेल तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. तसेच मिरवणुकीमध्ये DJला संपूर्णपणे बंदी असून DJ वाजवल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. तसेच कुठल्याही अवैध धंद्याला अभय दिलं जाणार नाही, त्यांच्यावर कारवाया चालू आहेत. आणि आपल्या हद्दीमध्ये तसेच जिल्ह्यामध्ये संपूर्ण गणपती उत्सव हा शांततेत पार पाडावा यासाठी पोलीस प्रशासन माननीय SP साहेब श्री परदेशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सतर्क आहे. आणि आम्हाला खात्री आहे की गणपती उत्सव हा एक शांततेत पार पाडला जाईल आणि आनंदामध्ये यामध्ये नागरिकांनी सहभागी व्हावं मी आशा बाळगतो. महाराष्ट्र दर्पण न्यूज साठी गोपाल व्यास वाशिम. शिवस्नेह गणेशोत्सव मंडळ उमरेडचा राजा उत्सव 2019 दिनांक 1 सप्टेंबर 2019 ते दिनांक 14 सप्टेंबर 2019 आपले सहर्ष स्वागत करीत आहे. एक ओंजळ तुमची ही समाज उत्थानासाठी. या शिवस्नेही उपक्रमा अंतर्गत उत्सवा दरम्यान आपण नवीन देसाई अनाथालय चांपा येथील अनाथ मुलांकरिता धान्य तसेच किराणा दान करू शकता. जय शिवस्नेह.